नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या घोटाळ्यामध्ये सुनील केदार यांना न्यायालयाने दोषी ठरवलं आणि त्यांना 5 वर्षाची सजा देखील ठोठावली गेली आहे. आज 22 वर्षानंतर 1444 कोटी रुपयांची वसुली ही त्यांच्याकडनं होण्याच्या संदर्भामध्ये सहकार विभागाने आणि विशेष करून सहकार मंत्र्याने मागील कित्येक महिन्यापासून दिरंगाई जी केली त्याच्या विरोधामध्ये आज नागपूरच्या रामटेक तालुक्यामध्ये पीडित शेतकऱ्यांचा आणि पीडित खातेधारकांचा भव्य असा मोर्चा आयोजित होत आहे. विनंती परत एकदा वळसे पाटलांना हीच आहे की सातत्याने तांत्रिक व न्यायालयीन अडचणी दाखवत सुनील केदार वेळ काढत आहेत. ते आपल्या हातामध्ये असताना देखील आपण ऑर्डर का करत नाही हा प्रश्न आज नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व पीडित खातेदारकांना नक्कीच आहे. माझी परत एकदा सन्माननीय वळसे पाटील साहेबांना विनंती आहे की आपण ह्या संदर्भामध्ये ऑर्डर हा लवकरात लवकर काढावा जेणेकरून सुनील केदार व दोषी असलेल्या इतर व्यक्तींकडनं 1444 कोटी रुपये वसूल करून ते जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आणि जिल्हा बँकेच्या खातेदारकांना वितरित करण्यात येऊ शकतील. आपलं सरकार आहे आणि सहकार खातंसुद्धा अजितदादांच्या पक्षाकडे आहे आणि हा दिरंगाई होत आहे, काय कारण वाटतं आपल्याला, काय नेमकं तेव्हा? नाही, नक्कीच असं असेल. दुसरा मी तुम्हाला अनुभव सांगतो, धनंजय मुंडे हे कृषी मंत्री आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते सदस्य आहेत. काल त्यांनी विदर्भातील शेतकरी, विशेष करून संत्रा मोसंबी उत्पादक शेतकरी ज्यांची फळगळ झाली होती, 2021 मागच्या 2 महिन्यापूर्वी झाली होती, 2021 ची अजूनपर्यंत नुकसान भरपाई ही सरकारनी दिलेली नाही, त्या संदर्भामध्ये मी मीटिंग त्यांच्याकडनं लावून घेतली पण ऐनवेळी ती मीटिंग कॅन्सल करण्यात आली. अनिल देशमुखांच्या दबावावर धनंजय मुंडे आणि सुनील केदारांच्या दबावावर दिलीप वळसे पाटील विदर्भातील शेतकऱ्यांसाठी कुठंतरी दिरंगाई करतायत, वेळकाढूपणा करतायत, राजकारण करतायत, हे त्या निमित्ताने नक्कीच होत असावं असं माझं मत आहे. नाही, जुने संबंध सुनील केदारांशी, दिलीप वळसे पाटलांची, अनिल देशमुखांचे धनंजय मुंडेंशी असल्यामुळे अजित पवारांचे हे दोघही मंत्री विदर्भातील शेतकऱ्यांकडे कानाडोळा करतायत. न्यायाच्या अपेक्षेमध्ये असलेला नागपूर जिल्ह्यातील शेतकरी, नागपूर जिल्हा सहकारी बँकेमध्ये पिसलेला शेतकरी, संत्रागळ मोसंबीगळ झाल्यामुळे पिसलेला विदर्भातील नागपूर जिल्ह्यातील शेतकरी हा अडचणीत असताना देखील हे दोन्ही मंत्री कार्यवाही करण्यास टाळाटाळ करतायत. त्यांच्यावर सुनील केदारांचा व अनिल देशमुखांचा नक्कीच दबाव आहे, तो चालत आहे. तरी देखील दोघांनाही विनंती आहे की वळसे पाटील साहेब, धनुभाऊ, तुम्ही आमच्या या शेतकऱ्यांची हाक ऐकावी आणि तात्काळ या दोन्ही विषयाला न्याय देण्यासंदर्भामध्ये कार्यवाही करावी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.